नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात एज्युकेशन सर्च यूट्यूब चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामर सीरीज या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत टाइप्स ऑफ सेंटेन्स, वाक्याचे प्रकार। वाक्याचे मुख्य तीन प्रकार आहेत, त्यातला पहिला प्रकार म्हणजे सिंपल सेंटेन्स, मराठीत ज्याला साधे वाक्य असं म्हटलं जातं, आणि त्याची व्याख्या, अ सिंपल सेंटेन्स इज वन दॅट हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिक्ट, इट हॅज ओनली वन फिनिट वर्ब। थोडक्यात काय, तर ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं, विधेयसुद्धा एकच आहे, विधेय म्हणजेच थोडक्यात क्रियेचा कर्ता, अशा पद्धतीने वाक्याची रचना असते, त्याला सिंपल सेंटेन्स असं म्हटलं जातं, साधं वाक्य। उदाहरण पाहूया, आय लाईक आईस्क्रीम, या वाक्यामध्ये आय हा एक कर्ता आहे, तर आईस्क्रीम हे विधेय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि लाईक हे त्या ठिकाणी क्रियापद आहे। तर या वाक्यामध्ये एकच कर्ता आहे, एक क्रियापद आहे, आणि जे विधेय दिलेले आहेत त्यात प्रिडिक्ट दिलेलं आहे आईस्क्रीम, अशा पद्धतीने वाक्याची रचना दिली आहे, ज्यामुळे आपल्याला सिंपल सेंटेन्स ओळखता येणं खूप सोपं आहे। दुसरं एक उदाहरण पहा, द बॉईज वेंट टू द मार्केट, या वाक्यामध्ये सुद्धा एकच कर्ता, क्रियापद आणि विधेय दिलेले आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला सिंपल सेंटेन्स वाक्य सहज ओळखता येईल। पुढील वाक्याचा प्रकार पाहूया, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, म्हणजेच मराठीत ज्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं। कॉम्प्लेक्स सेंटेन्सची व्याख्या पहा, अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज अँड वन मोर डिपेंडेंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज। आता इथे दोन वेगळे शब्द दिलेले आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज। या दोन्ही वाक्याच्या प्रकारांची माहिती मी मागील व्हिडिओमध्ये दिलेली आहे, त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। मेन क्लॉज म्हणजे काय आणि सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहूया। अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ वन मेन क्लॉज, की ज्या वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य आहे, अँड वन मोर डिपेंडेंट ऑर सबऑर्डिनेट क्लॉज, आणि अजून एक दुसरं उपवाक्य, अशी दोन वाक्य जी दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावरती आधारित आहे, अशा पद्धतीने वाक्याची रचना असते। उदाहरण पाहूया, द स्टुडंट्स वेंट होम वेन द एक्झामिनेशन्स एंडेड। इथे या वाक्यामध्ये दोन वाक्य जोडलेले आहेत, द स्टुडंट्स वेंट होम, विद्यार्थी घरी गेले, किंवा द एक्झामिनेशन एंडेड, जेव्हा परीक्षा संपली तेव्हा। इथे एक मेन क्लॉज आहे आणि एक डिपेंडेंट क्लॉज या ठिकाणी दिलेले, आणि दोन्ही एकमेकांवरती ते डिपेंड आहेत थोडक्यात। अशी वाक्य जी आहेत, जी कॉम्प्लेक्स सेंटेन्सची, ती कशाने जोडलेली असतात, ॲज, अल्दो, आफ्टर, व्हाईल, व्हेर, अनलेस, बिकॉज, बिफोर, सिन्स, एक्सेट्रा, अशा या कोऑर्डिनेटरने जोडलेले असतात। पुढील वाक्य पहा, दे डिडंट गो टू द पार्टी अल्दो दे वेअर इन्व्हायटेड, ते पार्टीला गेले नाहीत, त्यांना आमंत्रण असूनही। आता या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज आहे आणि दुसरं जे आहे ते सब क्लॉज आहे त्या ठिकाणी, तर अशा पद्धतीने ते वाक्य जोडण्यासाठी अल्दो या शब्दाचा वापर केलेला आहे। म्हणजेच काय, तर आपण पाठीमागे बघितलं की अशा प्रकारच्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज असतो आणि दुसरा हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, आणि या दोन्ही प्रकारच्या वाक्यांनी ही वाक्य जोडलेली असतात, ज्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स, थोडक्यात गुंतागुंतीची वाक्य असं म्हटलं जातं। पुढचा प्रकार पाहूया, कंपाऊंड सेंटेन्स, व्याख्या पाहूया कंपाऊंड सेंटेन्स। कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे संयुक्त वाक्य। अ कंपाऊंड सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ टू ऑर मोर इंडिपेंडेंट ऑर कोऑर्डिनेट क्लॉज, दे आर जॉईन बाय कोऑर्डिनेट। आता अशी जी कंपाऊंड सेंटेन्सची वाक्य, ही दोन्ही वाक्य एकमेकांवरती आधारित असतात आणि दोन्ही वाक्य कशी असतात, कोऑर्डिनेट एकमेकांना समन्वय देणारी असतात, आणि ती कोऑर्डिनेटर म्हणजे दोन वाक्य जोडणारा जो शब्द आहे त्याला कोऑर्डिनेटर म्हटलं जातं, तर अशा या कोऑर्डिनेटरने ती जोडलेली असतात। वाक्य पाहूया, कंपाऊंड सेंटेन्स, स्टडी हार्ड अँड यू विल पास द एक्झाम। आता ही जर दोन्ही वाक्य पाहिली तर ही दोन्ही वाक्य इंडिपेंडेंट आहेत, परंतु दोन्ही वाक्य जोडण्यासाठी अँड हे कोऑर्डिनेट त्या ठिकाणी जोडलेलं आपल्याला दिसून येतं। कंपाऊंड सेंटेन्समध्ये जी दोन वाक्य, ही दोन्ही वाक्य फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, सो यांनी काय केलेले असतात, जोडलेले असतात। दुसरं एक एक्झाम्पल जर आपण बघितलं, सानिका वॉन्टेड टू गो टू स्कूल बट शी वॉज सिक। आता ही जी दोन वाक्य आहेत ती दोन्ही इंडिपेंडेंट वाक्य आहेत, परंतु या दोन्ही वाक्य स्वतंत्र वाक्य आहेत, परंतु या दोन्ही वाक्यांना जोडण्यासाठी बट हे त्या ठिकाणी कोऑर्डिनेटर वापरले, की ज्याच्यामुळे आपल्याला
कंपाउंड सेंटेन्स हे ओळखता येतो. व्याख्येमध्ये जर आपण पाहिलं, अ कंपाउंड सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ टू मोर इंडिपेंडेंट ऑर कोऑर्डिनेट क्लॉज. कोऑर्डिनेट क्लॉजने ते काय केलेले आहेत, थोडक्यात जोडलेले आहेत. दे आर जॉईन बाय कोऑर्डिनेटर. आता कोऑर्डिनेटर म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असणार आहे की जिथं दोन वाक्य जोडले जातात तो शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स आणि कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय ते समजून घेतलं. थँक्यू.